सो आज आपण बघणार आहोत रिसिट अँड पेमेंटचा प्रॉब्लेम नंबर 3. ऍक्च्युली या 3 प्रॉब्लेम म्हणजे सर्वातच आहे असं म्हटलं तरी चालेल. प्रॉब्लेम नंबर 1 म्हणा, काय हरकत नाही. पण यामध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला दिलेला रिसिट अँड पेमेंट अकाउंट आणि ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्याच्यावरनं आपण बनवणार इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि कार्यवाळांनं बॅलन्स शीट बनवणार. असं एवढा डिफिकल्ट प्रॉब्लेम नाही आहे. पहिले छोटा, मग छोटा, मग मोठा, मोठा मोठा करत आपण करून घेऊ. आणि खाली प्रॉब्लेम नंबर जसं दिलं आहे तुम्हाला खाली जे बॉक्समध्ये दिसतंय, प्रॉब्लेम नंबरमध्ये दिसतंय आणि त्याच्या खाली एक महत्त्वाची गोष्ट लिहिलेली आहे, प्रॉब्लेम शीट मेल ॲट VCA. म्हणजे काय रे बाळांनो, की जर कधी प्रॉब्लेम तुम्हाला शीट हवी असेल तर मला मेल करा, मी तुम्हाला काय करतो बाळांनो, मेल पाठवतो, प्रॉब्लेमची शीट अख्खी पाठवतो. आपण ती संधी मस्तपैकी काय करून घेऊया, सोडून घेऊया. तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील एवढी माझी गॅरंटी. आलं लक्षात? बघा मुलांनो, आता आपण करूया क्वेश्चन नंबर 3. पहिले क्वेश्चन रीड करूया, देन याचं काय करूया बाळांनो, आन्सर सॉल्व करूया. तो क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलं आहे की फ्रॉम द फॉलोइंग रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. फ्रॉम द फॉलोइंग रिसिट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे त्याच दिवशीची बॅलन्स शीट अँड त्याच दिवशीचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. तर रिसिट अँड पेमेंटमध्ये आपल्याला दिलेलं आहे की रिसिट अँड पेमेंट अकाउंटला एक डेबिट बाजू दिली आहे, क्रेडिट बाजू दिलेली आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला रिसिट्स दिलेले आहेत. तर इकडे काय दिलं बाळांनो, पेमेंट्स दिले आहेत, दिलेत ना, बघा ब्ल्यू कलरमध्ये रिसिट्स, माझं कर्सर पण इकडे तिकडे होते बरोबर ना, आणि पेमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. मग रिसिट्स, या अगोदर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सगळं बघितलेलं की सगळ्याच रिसिट्स आपल्या इन्कम नसतात, सगळेच पेमेंट आपले एक्सपेंडिचर नसतात, सगळ्याच रिसिट्स आपल्या लायबिलिटी होऊ शकत नाहीत, आणि सगळेच पेमेंट आपले ॲसेट होऊ शकत नाही. ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी काय बाळांनो सांगितलेल्या आहेत. सांगितल्यात की नाही सांगितल्यात? डेफिनेटली. मग आता करायचं काय? सो मग आता करायचं काय नाही आहे, खूप महत्त्वाचं म्हणजे काय, पहिले प्रॉब्लेम वाचून घेऊया. तर बघा, तर बॅलन्स ब्रॉड डाऊन हा कधीचा बॅलन्स आहे, बट ऑबियस आहे हा ओपनिंग बॅलन्स आहे. तर ओपनिंग बॅलन्सला काय करायचं का? नाही, ओपनिंग बॅलन्सला काहीही करायचं नाही, कारण की ओपनिंग बॅलन्स हा गेल्या वर्षीचा असतो, या वर्षीच्या ह्याच्यात त्याला त्या कुठेही ट्रीटमेंट द्यायची नाही, आणि प्रयत्नसुद्धा करू नका ट्रीटमेंट द्यायचा. तर बघा, मी तिथे काय केलेलं आहे, एक क्रॉसमार्क आणला आहे. क्रॉसमार्कचा अर्थ काय बाळांनो, की त्याला काहीही करायचं नाही, कारण की आपल्याला बनवायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. ना तो इन्कम आहे माझा, ना तो एक्सपेंडिचर आहे माझा, ना ती माझी आजची ॲसेट आहे, कारण की मला बॅलन्स शीट बनवायची 31 मार्च 2019, आणि तो बॅलन्स कधीचा असणार आहे, 1 एप्रिल 2018. तर ही माझी ॲसेटसुद्धा होऊ शकत नाही. कधीची ॲसेट आहे ती? पाठीमागच्या वर्षीची. यावर्षीची मला तिला काय घेणं देणं नाही आहे, कारण की मला बॅलन्स शीट बनवताना या वर्षीचं बनवायचं आहे. सबस्क्रिप्शन, बट ऑबियस आहे, सबस्क्रिप्शन माझं काय होणार, इन्कम होणार. सबस्क्रिप्शन माझं काय होणार, इन्कम होणार. तर बघा, सबस्क्रिप्शनला मी आय नाव दिलं, आय स्टँड फॉर इन्कम. आता मी असं का लिहितो आहे माहिती आहे, त्याच्या पाठीमागचं कारण आहे की जेव्हा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवू, तर तेव्हा लगेच आपल्याला कळलं पाहिजे की सबस्क्रिप्शन इन्कम साईडला लिहायचं आहे, की कुठली गोष्ट कुठल्या साईडला. तर मी तसे 4 वर्ड केलेत, इन्कमला आय म्हणतो, एक्सपेंडिचरला ई म्हणतो, ॲसेटला ए म्हणतो, आणि लायबिलिटीला एल लिहितो. करेक्ट? सो बघा, इन्कमला आय, एक्सपेंडिचरला ई, ॲसेटला ए, आणि लायबिलिटीला एल लिहितो. तर आता मी इथं सबस्क्रिप्शन लिहिलं आहे, म्हणजे यावरनं सगळ्याच रिसिट्सवरनं आपल्याला काय करायचं आहेत, एक तर इन्कम दाखवायचं किंवा लायबिलिटी दाखवायची. पण इथे सबस्क्रिप्शन माझं काय असणार आहे, इन्कम. पुढे डोनेशन, ब्रॅकेटमध्येच काय लिहिलेलं आहे, रेव्हेन्यू. रेव्हेन्यू म्हणजे जनरल पर्पज, कुठल्याही पर्पजसाठी वापरू शकतो माझं इन्कम. एन्ट्रान्स फीबद्दल बघूया काय, एन्ट्रान्स फीबद्दल काही ॲडजस्टमेंट दिली आहे का? करेक्ट? तर माझ्या मते एन्ट्रान्स फीबद्दल बघा, 50% एन्ट्रान्स फी शुड बी कॅपिटलाइज. दिली ना ॲडजस्टमेंट, 50% एन्ट्रान्स फी शुड बी कॅपिटलाइज. तर एन्ट्रान्स फीला आपण काय करू शकतो बाळांनो, मी काय केलं आहे, टिकमार्क केले. टिकमार्क नाही करू शकत इथे, पण मी कलर चेंज केला. त्याचा अर्थ काय, की इथे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. करेक्ट? आणि दुसरी गोष्ट, 50% बोललेत ना, म्हणजे काय करायचं आहे, की काही भाग त्याचा इन्कमला दिसणार म्हणून आय लिहिलेलं आहे, आणि काही भाग त्याचा कॅपिटलाइज करायचा आहे, म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा आहे, म्हणून तिथे दुसरा गोष्ट CF लिहिली. सो आय ऑब्लिक CF,
50% इन्कम आणि 50% ट्रान्सफर टू कॅपिटल फंड म्हणून मी तसं तिथे गोष्ट लिहिलेली, की जेणेकरून आपल्याला काय जेव्हा तुम्ही याची रिव्हिजन करताल तेव्हा तुम्हालाच कळेल की कुठल्या गोष्टी कुठं चालल्या आहेत म्हणून. म्हणजे उत्तर बघायच्या अगोदर तुम्हाला नेमकं आन्सर काय असेल तुमच्याजवळ असेल. नंतर काय दिलेलं आहे, इंटरेस्ट. इंटरेस्ट मिळाला आहे, रिसिट्स आहेत ना, तर इंटरेस्ट मिळाला आहे म्हणजे माझा काय बळातो इन्कम, करेक्ट. ते ही झाली इन्कम अँड एक्सपेंडिचरची बाजू कम्प्लीट. तसंच आता या बघा, एक्सपेंडिचरला पहिला आहे काय बळातो सॅलरीज. तर सॅलरीज, सॅलरीजबद्दल काय लिहिणार, तर सॅलरीज माझा काय एक्सपेंडिचर, तर बघा ई लिहिणार एक्सपेंडिचर. प्रिंटिंग अँड स्टेशनरी पेमेंट आहे म्हणजे माझं काय प्रिंटिंग अँड स्टेशनरी मी यूज करतो, एक्सपेंडिचर. कमिशन कुणाला तरी मी दिलं असेल त्याच्यामुळे माझं काय बाळांनो एक्सपेंडिचर. रेंट मी पेमेंट केलं असेल माझं काय बाळांनो एक्सपेंडिचर. इलेक्ट्रिक चार्जेस माझं काय बाळांनो पेमेंट आहे, एक्सपेंडिचर. पण फर्निचर, फर्निचर माझी काय बाळांनो ॲसेट आहे. सो बघा मी ती कुठे लिहिणार, ॲसेटला लिहिणार, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. का फर्निचर इज नॉट अ एक्सपेंडिचर, फर्निचर इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणून ती माझी काय होते बाळांनो ॲसेट होते. त्याच्यानंतर दिलेले बाळांनो बॅलन्स कॅरीड डाऊन. सो बॅलन्स कॅरीड डाऊन काय की या एंडच्या, या एंडिंगच्या, इयर एंडिंगच्या 31 मार्च 2019 एंडिंगमध्ये काय झालेलं आहे, उरलेली कॅश आहे माझ्याकडे. ती उरलेला मे बी बँक बॅलन्स असू शकतो. तर उरलेला बँक बॅलन्स आहे म्हटल्यावर ती माझी काय होणार बाळांनो, डेफिनेटली माझी ॲसेट होणार. ही या वर्षाची माझी ॲसेट होती, तिला कन्सिडर करायचं आहे. पण मग अशी जे ओपनिंग होतं त्याला कन्सिडर करून काय फायदा नव्हता. त्याचं कारण काय होतं, कारण की ती माझी या वर्षाची ॲसेट नाही. पण ही उरलेली बॅलन्स कॅरीड डाऊन जे उरलेलं ती या वर्षीची शेवटची काय बाळांनो ॲसेट आहे, म्हणून तिला आपण ॲसेट लिहिलेलं आहे, कारण की ती माझ्या हातात उरलेला बॅलन्स आहे. तर तसं बघता तर बघितलं तर बाळांनो बघा, आता आपल्या रिसिट अँड पेमेंटची सगळी बाजू संपलेली आहे. आता आपण विचार करूया की ॲडजस्टमेंट कशा कशावर आहेत. तर तुमच्या डोळ्यासमोर आहे आउटस्टँडिंग रेंट. सो आउटस्टँडिंग रेंट, रेंट पहिले बघा, रिसिटला आहे का पेमेंटला आहे, पेमेंटला आहे, तर मी पहिले त्याला टिक मार्क करतो, कलर चेंज केला का त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून, म्हणून तो इनर कॉलमला लिहिणार. तर रेंट काय, आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200, म्हणजे अजूनही रेंट पेबल आहे. आउटस्टँडिंग रेंट पेमेंटला आहेत, स्टील अजूनही ₹200 पेबल आहे. मग त्याचे एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज मिनिमम टू इफेक्ट, एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज मिनिमम टू इफेक्ट. तर थोडासा एक काम करूया बाबांनो, आपण याचा कलर चेंज करूया, म्हणजे आपल्याला काय कळेल की एक्झॅक्टली कळेल. बघा नको वेगळा घेऊया आपण, काय हरकत आहे आपल्याला वेगळा कलर घ्यायला, ठीक आहे ना. बघा रेंट, रेंटवर ब्ल्यू कलर केला, ॲडजस्टमेंट आहे. एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज अ आपण म्हणू शकतो की ट्रीटमेंट होते. सो इथे काय दिलेलं बाळांनो की याच्यात पहिला इफेक्ट ॲड इन वेजेस नाही आहे, इथे चुकून आलं ॲड इन वेजेस, ॲड इन काय पाहिजे बाळांनो रेंट. ॲड इन रेंट का आउटस्टँडिंग आहे, यावर्षीचाच खर्च आहे, अजून पेमेंट व्हायचं बाकी आहे. तर माझी दुसरा इफेक्ट जाणार लायबिलिटीला. या ॲडजस्टमेंटच्याबद्दल मी या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. तर बघा आउटस्टँडिंग रेंट ₹200, रेंटमध्येच ॲड होणारे ₹200 पहिला इफेक्ट, आणि आउटस्टँडिंग रेंट म्हणून बघा मी काय बोलतो आहे, आउटस्टँडिंग रेंट म्हणूनच लायबिलिटीला दिसणार आउटस्टँडिंग रेंट, कारण की ते अजूनही पेबल आहे. सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शनवाला दोन टिक मार्क करूयात आपण. मी दोन नाही करू शकत पण एकच करतो, इथे मला टिक मार्क करता येत नाही, तुम्ही करू शकता तुमच्या बुकमध्ये जर ही शीट तुमच्याकडे असेल तर. सबस्क्रिप्शन इन्क्लूड 1000 सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ॲडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर इज ₹500. दोन ॲडजस्टमेंट एकत्र आहेत. ₹1000 ॲडव्हान्समध्ये मिळाली म्हणजे नेक्स्ट इयरची आजच आपल्याला मिळाली. नेक्स्ट इयरची सबस्क्रिप्शन मला आत्ताच मिळाली म्हणजे ते माझं यावर्षीचं इन्कम होणार नाही. मग मी या 1000 पहिला इफेक्ट येतो तुम्हाला. तर 1000 पहिला इफेक्ट काय करणार, सबस्क्रिप्शनमधनं लेस, आणि दुसरा इफेक्ट काय देणार लायबिलिटी. 1000 पहिला इफेक्ट दिला आहे मी सबस्क्रिप्शनमधनं लेस, आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स लायबिलिटी का, कारण की ते माझं अजूनही मला न मिळालं, अजूनही न झालेलं इन्कम आहे ते. भलेही मिळालेलं असू द्या पण अजून माझं ते इन्कम झालेलं नाही आहे. आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर म्हणजे यावर्षीचे अजूनही सबस्क्रिप्शन यायचे बाकी आहेत. ओके मग काय येणार, ते यावर्षीचं इन्कम होणार, मग ते सबस्क्रिप्शनमध्ये काय होतं ॲड होतं. आणि दुसरा इफेक्ट ते काय होणार बाळांनो ॲसेट. दुसरा इफेक्ट ॲसेट का, कारण की ते ॲसेटमधनं
ती ॲसेट का, कारण की ते अजूनही मिळायचं बाकी आहे. तर हे झाले दोन इफेक्ट याचे. तर चला नेक्स्टला जाऊया, नेक्स्ट लेवल, डेप्रिसिएट फर्निचर. अरे इझी, डेप्रिसिएट म्हणजे व्हॅल्यू कमी करणे. सो फर्निचरमधनं लेस करणार. पहिला इफेक्ट फर्निचरमधनं लेस, दुसरा इफेक्ट काय लिहिणार, डेबिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. डेबिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट का, डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, करेक्ट. नंतर 50% एंट्रान्स फी, तर दिलं आहे बघा. सॉरी, इथे फर्निचरला टिक मार्क करायचं आपण विसरून गेलो, फर्निचरला टिक मार्क केलं. एंट्रान्स फी बघा, इथे अर्धर्ध लिहिलं होतं. एंट्रान्स फीवर आपण ऑलरेडी काय केलं होतं, टिक मार्क केली होती, पण अजून एकदा ब्ल्यू नी करतो. तर एंट्रान्स फीमधनं लेस करायचे किती, 50%. एंट्रान्स फीमधनं लेस करायचे 50%. आणि दुसरी गोष्ट, कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची, जी 50% तुम्ही तिथनं लेस केलेत तेच कॅपिटल फंडमध्ये का, कारण की 50% कॅपिटलाइज करायची म्हणून. आणि कॅपिटल फंड काही नाही करायचं, फक्त हे ओपनिंग कॅपिटल फंड आहे म्हणून लायबिलिटीला ॲज इट इज लिहून ठेवायचं. का, कारण की याच कॅपिटल फंडमध्ये ॲडजस्टमेंट नंबर 4 ही होणार आहे, बरोबर ना. कॅपिटल फंड हा ओपनिंग आहे, या वर्षाचं त्याच्यात सरप्लस डिफिसिएट ॲड होईल आणि मग नवीन कॅपिटल फंड तयार होईल. हा ओपनिंग कॅपिटल फंड असल्यामुळे हा लायबिलिटीलाच जातो आणि हा लिहिताना लिहिणार कुठे, इनर कॉलमला. इनर कॉलमला का, कारण की त्यावर ॲडजस्टमेंट असते म्हणून, करेक्ट. तर आत्ता आपण व्यवस्थित काय समजून घेतला, फॉर्म्युला, प्रॉब्लेम समजून घेतला, बरोबर आहे. आता प्रॉब्लेम समजून घेतला असेल तर आता आपण जंप करूया याला, आन्सरिंगचं फ्रेमिंग कसं करायचं, की बोर्ड एक्झाममध्ये किंवा एक्झाममध्ये असा प्रॉब्लेम आला तर सॉल्व कसा करायचा. तर बघा, आता हा फॉर्म्युला दिला तुम्हाला, की हा फॉर्मॅट मी जो तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय, इन द बुक्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिसतोय. एक्सपेंडिचर डेबिटला डेबिट इज ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम क्रेडिटला क्रेडिट इज ऑल इन्कम अँड गेन्स. एक दोन कॉलम केलेत एक्सपेंडिचरला, अमाऊंट अमाऊंट, इन्कमला पण दोन. एक डिटेलिंग कॉलम आहे, एक टोटल फायनल कॉलम आहे. सेम तशीच गोष्ट आपण इथे केलेली आहे. कुठे, तर बघा बॅलन्सशीटला. तर बॅलन्सशीटला करताना आपण तेच केलेलं आहे. 31 मार्च 2019 बॅलन्सशीट दिलेली, लायबिलिटीज अमाऊंट अमाऊंट, ॲसेट्स अमाऊंट अमाऊंट, असे दोन कॉलम केले. दिस इज द वे ऑफ प्रेझेंटेशन, करेक्ट. तर चला आपण काय करूया, आपण रिसीट बाजूने गेलो तर रिसीट बाजूने जाऊया. आम्ही मी अपेक्षा करतो की तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल, ठीक आहे. तर रिसीट बाजूने गेल्यानंतर पहिला ॲटम होता आपला ओपनिंग बॅलन्स, आपण त्याच्यावर ऑलरेडी टिक मार्क केली होती की तो आपल्याला घ्यायचा नाही आहे. मग आता त्याच्यानंतरचा ॲटम कुठला होता, तर सबस्क्रिप्शन होता, करेक्ट. तर बघा, सबस्क्रिप्शनवर जशा बघितल्या तर आपण दोन टिक मार्क केल्या होत्या, कारण की त्याच्यावर दोन ॲडजस्टमेंट होत्या. होत्या का नव्हत्या, बघा, सबस्क्रिप्शनवर दोन ॲडजस्टमेंट होत्या सेकंड ॲडजस्टमेंटनुसार, त्यामुळे आपण त्याच्याखाली किती लाईन सोडल्या, दोन. ॲडजस्टमेंट नंतर करूया, आधी पूर्ण फॉर्मॅट मांडून घेऊया. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की डोनेशन मिळालं. डोनेशन ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं की डोनेशन फॉर एंटायरली रेव्हेन्यू पर्पजसाठी होतं. तर मी इथे रेव्हेन्यू पर्पजसाठी लिहिलं 5000 डिरेक्टली इन्कम. नंतर आली ती एंट्रान्स फी. एंट्रान्स फीबद्दल पण ॲडजस्टमेंट दिली होती. आता कसं झालं बाळांनो, आपण प्रॉब्लेम तर पूर्ण समजून घेतला आहे, त्यामुळे आपल्याला फक्त काय करायचं आहे, लिहायचं बाकी आहे. ॲडजस्टमेंटचं डिस्कशन वगैरे सगळं झालेलं आहे आपलं, फक्त लिहिण्याचं काम करायचं आपल्याला बाकी आहे. तर एंट्रान्स फीवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून तो इनर कॉलमला घेतला. आणि फायनली रिसीटमध्ये एकच बॅलन्स उरला, आता एकच बाजू उरली, इंटरेस्ट. इंटरेस्ट इज इन्कम 1000 रुपीज. आणि आपण लिहिलं होतं इन्कम एक्सपेंडिचर, ते का लिहिलं होतं माहिती आहे, याच गोष्टींसाठी, की पटकन आपल्याला सुचावं की कुठल्या बाजूला काय लिहावं. सो त्यानंतर आपल्याला दिलंय एक्सपेंडिचरला, तर पेमेंटला या. तर पेमेंटला बघा आपल्याला काय काय दिल्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, याच्या बाजूला आपण लिहिलं सुद्धा होतं. मग आता बघा पेमेंटला काय देतोय, सॅलरीज. एक्सपेंडिचर आहे, लिहिलं होतं, ॲडजस्टमेंट नाही आहे, डिरेक्टली आउटर कॉलम. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ॲडजस्टमेंट नाही आहे, डिरेक्टली आउटर कॉलम एक्सपेन्सेससाठी. कमिशन, ॲडजस्टमेंट नाही आहे, डिरेक्टली आउटर कॉलम. आणि रेंट, रेंटवर हॅविंग ॲडजस्टमेंट म्हणून आपण त्याला आत लिहिला होता, ठीक आहे, कारण की त्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून. अँड नेक्स्ट इज वॉट, इलेक्ट्रिक चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहे, त्याच्यामुळे ते येतील. ह्यानंतर एक होतं की फर्निचर. यानंतर आलं काय होतं आपल्याकडे, फर्निचर. फर्निचर आलं होतं तर फर्निचर आपली ॲसेट होती, बघा ही पण ॲसेट आहे, कॅश इन हँड पण ॲसेट आहे. तर बघा आपण तेवढ्यासाठी बॅलन्सशीट ओपन अकाउंट केलेलं आहे, सॉरी बॅलन्सशीट ओपन केलेलं आहे. तर बॅलन्सशीट ओपन केल्यानंतर या इकडे ॲसेटला बघा, आपण सुरुवातीला काय लिहिणार, फर्निचर. ती एक ओळ सोडली, तुम्ही नाही सोडायची गरज नाही आहे, काय हरकत नाही आहे. फर्निचर
आणि त्याच्यानंतर हातात उरलेली कॅश, कॅश इन हँड, दॅट विल बी द माय असेट्स. तो सध्या एंटायरली आपण काय पोस्टिंग करून घेतली, एक्सपेंडिचरची साईड, इन्कमची साईड, बॅलन्स शीटला काय येतं, ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या. आता आपण ॲडजस्टमेंटवर जम्प करू शकतो आणि ॲडजस्टमेंटवर जम्प केल्यानंतरच आपल्याला कळेल की ॲडजस्टमेंटचे ट्रीटमेंट काय. आणि ऑलरेडी आपण ट्रीटमेंट केल्या आहेत हो किंवा नाही आहे, तर पहिली ॲडजस्टमेंट काय होती, आउटस्टँडिंग रेंट. ओके फाईन, कम टू द आउटस्टँडिंग रेंट. बघा इथे आउटस्टँडिंग रेंट काय म्हटलं तर रेंटमध्ये ॲड, पण लिहायचं काय. बऱ्याच मुलांना ट्रीटमेंट माहिती असते पण लिहायचं काय तिथे ते तेव्हा तुम्हाला माहीत नसतं. तर मग नीट लक्षात घ्या, आउटस्टँडिंग रेंट रेंटमध्ये ॲड काय म्हणून, आउटस्टँडिंग रेंटच म्हणून. आउटस्टँडिंग रेंट 200 रुपये, ठीक आहे. एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज टू इफेक्ट, मी तुम्हाला इफेक्ट लिहून दिलेले आहेत. तो डिरेक्टली मी जम्प करतो कशावर, इफेक्टवर. तर बघा काय दिलेलं आहे मी इथे, इफेक्ट दिलेला आहे आउटस्टँडिंग रेंटचा, किती रुपये दिलेला आहे. सो इट विल बी आउटस्टँडिंग रेंट 200 रुपीज. वरती जागा का सोडल्या, त्या कॅपिटल फंडसाठी जागा सोडलेल्या आहेत. तुम्ही 4 ओळी सोडूनच काय करायला बाळगून तिथे लिहा. झाला पहिला इफेक्ट दिला होता ॲड इन रेंट, दुसरा लायबिलिटी. आणि महत्त्व समजून सांगितलं मी तुम्हाला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट सबस्क्रिप्शनबद्दल होती. तर बघा नेक्स्ट ॲडजस्टमेंट सबस्क्रिप्शन इन ॲडव्हान्स 1000 रुपये, ते इथं लेस करायचे होते. आणि सबस्क्रिप्शन इन आउटस्टँडिंग असंच होतं, ते काय करायचं होतं, ॲड करायचं होतं. तर मग याच्यात दोन इशे, 1000 दोन इफेक्ट आहे, 500 दोन इफेक्ट आहे. तर 1000 पहिला इफेक्ट मी दिला आणि 500 पण मी पहिला इफेक्ट दिला आहे. तर चला सेकंड इफेक्ट काय होतं बघूया. सबस्क्रिप्शन इन ॲडव्हान्स हे माझं यावर्षीचं इन्कम होऊ शकत नाही, म्हणून ती माझी लायबिलिटी. जोपर्यंत नेक्स्ट इयर येत नाही तोपर्यंत ती माझी लायबिलिटी. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन यावर्षीचं इन्कम आहे पण अजून मिळालेलं नाही आहे, म्हणून ती माझी काय झाली, बाळांनो ॲसेट. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंट डेप्रिसिएट फर्निचर. ओके, तर फर्निचर डेप्रिसिएट करायचं किती पर्सेंटनी, 8% कॅल्क्युलेट करा, बरोबर आहे. सो बघा डेप्रिसिएट फर्निचर 8%, 8000 8% येतात 640, 640 मायनस केले की येतात 3760 आले. सो 3760 आल्यानंतर 640 सेकंड इफेक्ट, कारण की ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली, दॅट विल बी द माय लॉस. सो कम टू द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर एंट्रन्स फी ऑर ॲडजस्टमेंट आहे, 50% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज्ड. तर बघा 50% 2000 लेस केले, 2000 ॲज अ इन्कम म्हणून तिथंच ठेवले. का की 2000 रुपीज माझी काय बाळांनो ती लायबिलिटी आहे, म्हणून मी ती तिथेच ठेवली. 2000 इन्कम आहे, 2000 लायबिलिटी होणार. तर बघा मला अजून कॅपिटल फंड माहीत नाही आहे, पण कॅपिटल फंडमध्ये ॲड करायला सांगितली, मी फक्त इथे लिहितो कॅपिटल. एंट्रन्स फी 2000 रुपीज कॅपिटलाइज करणे म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करणे. सो कॅपिटल फंडची ॲडजस्टमेंट याच्यानंतरचीच आहे, तर इमिजिएटली ती पण करून घेऊया. कॅपिटल फंड 3000, एंट्रन्स फी 2000, सब टोटल आली 5000. 3000 प्लस 2000 सब टोटल आली 5000. वेट, बाहेर काय नाही लिहिलं मी, त्याच्या पाठीमागचा उद्देश असा की आता आपल्याला एकतर सरप्लस होईल किंवा डिफिसिट होईल. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघितलं असेल तर तुम्हाला कळतं की सरप्लस होईल का डिफिसिट होईल. सगळं समजून सांगितलं, तुम्ही फक्त लक्ष द्या, बरोबर. तर आता बघा चला कुठली बाजू मोठी आहे. तर तसं वाटलं तर तसं बघितलं तर बाळांनो आपल्याला क्रेडिट साईड मोठी वाटते. तर बघा क्रेडिट साईडची टोटल घेऊया. घेतली किती आली, 12500 क्रेडिट साईडची टोटल आली. ती मला माहिती होतं मोठे, तुम्ही ती ॲनालाइज करायची. सो द 12500 जी टोटल मोठी आहे तीच अगेन्स्ट मांडायची. मग जो डिफरन्स उरेल त्यालाच काय म्हणणार आपण, जो डिफरन्स उरेल त्याला काय म्हणतो, क्रेडिट बाजू जेव्हा मोठी असेल तेव्हा आपल्याला काय होतो बाळांनो, सरप्लस होतो. जेव्हा क्रेडिट साईड इज ग्रेटर दॅन डेबिट साईड ऑफ द एक्सपेंडिचर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, तुम्हाला काय होतो बाळांनो, सरप्लस होतो. तर 12500 या सगळ्या फिगर डिडक्ट करायच्या, 12500 या सगळ्या फिगर काय करायच्या, मायनस करायच्या. यू विल गेट द बॅलन्स हिअर 2660. 2660 क्रेडिट बाजू मोठी आहे डेबिटपेक्षा, त्याच्यामुळे 2660 काय आला माझा, सरप्लस. क्रेडिट बाजू मोठी आहे डेबिटपेक्षा, तर मग काय आला माझा, 2660 इज माय सरप्लस. आणि सरप्लस हा कॅपिटल फंडमध्ये काय होतो, ॲड होतो. सरप्लस हा कॅपिटल फंडमध्ये, बऱ्याच गोष्टी थेअरीमध्ये पण सांगितलेल्या असतात पण तेव्हा त्या लक्षात येतात तेव्हा त्या उमजत नाही.
प्रॅक्टिकल जेव्हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो तेव्हा त्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. तर सरप्लस कॅपिटल फंडमध्ये ॲड केला. सो 5,000 सरप्लस काय केला मी ॲड केला, 7,660 इज द टोटल. आणि आता काय शेवटी एकच काम उरलं आपल्याला, फायनली एक टोटल घेणे की आपली बॅलन्स शीट टॅली होते की नाही होत बघा. सो द फायनली माय बॅलन्स शीट टॅलीड बाय 8,860. फायनली माय बॅलन्स शीट टॅलीड बाय 8,860. होतं ना बळानं सोपा? अरे एकदम खूप सोपा क्वेश्चन होता, है की नाही? तर इथे झालं आन्सर बळानं याचं, करेक्ट. पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो, ठीक आहे. हाय बळानं, इथे हा प्रॉब्लेम संपला आपला. क्वेश्चन नंबर आपण 3 व्यवस्थित आणि सुंदर प्रकारे मस्तपैकी संपवला. संपवला की नाही संपवला? आणि प्लीज आपली व्हिडिओ जर कधी तुम्हाला मस्तपैकी आवडली असेल ना तर प्लीज पोरांनो लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा, बाकीच्या पोरांना पण फायदा मिळू द्या ना. हा तुम्हाला मिळाला तसा पण खाली माझं नाव पण आहे, थँक्यू पण बोललोय. आणि प्लीज आपल्याला काय पाहिजे, तुमचे सबस्क्राईब्स आणि शेअर्स पाहिजे, ठीक आहे बाळांनो. अँड थँक्स थँक्स लॉट.